हेलो फ्रेंड्स, ऍक्च्युअली आपण शाळेत का जातो? तर सगळ्यात आधी हा प्रश्न आहे की आपण शाळेत का जातो. तर शाळेत आपण आई वडिलांच्या हिशोबाने जर बघायला गेलो तर आपण शाळेत डॉक्टर बनायला जातो, इंजिनियर बनायला जातो किंवा कुठे छोटा मोठा बिझनेस नंतर करणं. म्हणजे शाळा झाल्यानंतर आपण एकतर डॉक्टर बनू, शाळा झाल्यानंतर एकतर टीचर बनू, इंजिनियर बनू, प्रोफेशन बनू, बिझनेसमॅन बनू, जॉब करू, इंटरव्ह्यू सगळं. म्हणजे एक नॉर्मली आपण असं बघायला गेलं तर आपण शाळेत का जातो तर आई वडिलांच्या दृष्टिकोनाने आपण यासाठी जातो. पण शाळेत ॲक्च्युली आपल्याला काय शिकवलं जातो तर आपण जे शाळेत शिकवलं जातो ते घेत नाही, फक्त आपण रट्टा मारायला सुरू करतो. जे काय आपल्याला शाळेत शिकवतो आपण त्याचा बस रट्टा 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 मारतो. पण हे झालं आपलं शिक्षणाचं पद्धत. पण ॲक्च्युली शाळेत जेव्हा आपण जातो तर समजा मराठी मिडियममध्ये आपण आहे तर मराठी मिडियममध्ये जे आपण प्रश्न उत्तरं आपल्याला जे असतात त्याचा उपचार जो असतो तो एकदम स्पष्ट असतो. काना मात्रा वेलांटी आपल्याला यासाठी काना मात्रा शिकवला जातो. काना मात्रा उकार वेलांटी का आपण शब्दाचे जे उपचार आहे ते व्यवस्थित करण्यासाठी. पण काय होतो, एकदा शाळा संपली तर आपण मित्रांबरोबर जाऊन चहा आईला, कॉफी बाबांला आणि असे शब्द जर आपण शिकायला सुरू करतो तर अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या शिव्या बोलायला सुरुवात करतो आणि मग त्यात काय होतो, सतत तोंडामध्ये ती शिवी असते. मग आपल्याला नॉनस्टॉप म्हणजे प्रत्येक 5-10 मिनिटात तोंडातून मग शिवी निघायला सुरू होते. तर मग ह्याच्यात काय होतो, आपला इम्प्रेशन खूप खराब होतो पटकन. म्हणजे समजा आता तुम्ही मित्रांबरोबर असलो तर ठीक आहे, पण नंतर एकदा तुम्ही शाळा सोडली, कॉलेज सोडली, मग तुम्ही ऑफिसमध्ये जातात, मग जनरल लोकांबरोबर भेटतात आणि मग नंतर नातेवाईकांबरोबर भेटतात आणि मग त्यावेळेस काय होतो, आपले जे उपचार असतात ते सवय लागली झालेला असतो त्या उपचारांची. आणि मग त्याच्यात काय होतो, आपला इम्प्रेशन खूप खराब होतो. म्हणून लहानपणापासूनच एक तर तुम्ही संगत जरी चांगली ठेवा आणि जर संगत चांगली नसेल तर तुम्हाला कमळासारखं म्हणायला लागेल. आता काय असतो एक्झॅक्टली कमळ, कमळ असं असतो तो असं किचनमध्ये हे होतो, उगवतो, पण त्याच्या अवतीभोवती थोडंसं असं वॅक्ससारखं मटेरियल असतो. म्हणजे कितीही त्याच्यावरती किचड जर उडलं तर तो चिटकत नाही, तो असं बाहेर निघतो. म्हणजे त्याचा स्टिक नाही होत त्याच्यावर, जो चिखलचा हे जी असतो तो कमळाच्या पत्त्यावर किंवा कमळाच्या फुलावर किंवा कमळा अवतीभोवती असं तो स्टिक नाही होत, थोडंसं असं वॅक्ससारखं काहीतरी मटेरियल तो नॅचरल असतो. तर ते कमळासारखं जर तुमचं जर अवतीभोवतीचा परिसर समजा अशा टाईपचा असेल तर तुम्हाला कमळासारखं म्हणायला लागेल. का तुम्हाला तुमचा जो स्वभाव आहे, भले तुमचे मित्र कसेही असो, कितीही शिव्यागाळी देणारे असो, पण तुम्हाला त्यांचा प्रभाव पडता कामा नये. आणि हे ॲक्च्युली फक्त मराठी मिडियमपर्यंतच सीमित नाही, सगळे मिडियम. जसं आता उर्दू मिडियम, आता उर्दू मिडियममध्ये खूप सारे असे शब्द आहे ज्याला आपण तहजीब बोलतो. तहजीब, आईये, पधारीये, तशरीफ रखिये, तो हे सगळं त्यांना असं क्वेश्चन आन्सरमध्ये शिकवलं जातो, तसे शब्द असतात. पण काय होतो, ते शाळेपर्यंत त्यांचे ते शब्द राहतात और स्कूल जब छोड जाता है तो फिर शुरू हो जाता है, क्या करेला है, क्या बोरेला है, क्या होरेला है, आणि तोंडामध्ये सतत शिवी 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 शिवी. आता ॲक्च्युली ते शिवी मी बोलू नाही शकत आणि मी ॲक्च्युली ती शिकलोही नाही आणि कधी बोलणारही नाही आणि मला ॲक्च्युली ती येतही नाही कशा प्रकारची शिव्या. तर मग हे झालं मराठी मिडियम, हे झालं उर्दू मिडियम. इंग्लिश मिडियममध्ये पण तेच, इंग्लिश मिडियममध्ये पण सतत तोंडात असं शिट्स शब्द असतो. शिट्स शिट्स म्हणजे काय असतो, जे प्राणी लोक शिशी करतात त्या वस्तूला शिट्स बोलतात.
आणि बरेचसे असे शब्द आहे इंग्लिशमध्ये. तर इंग्लिशमध्ये हे सगळे शब्द आपल्याला घाणघाण शब्द शिकवले नाहीत शाळेमध्ये. आपल्याला शाळेमध्ये क्वेश्चन आन्सर ह्यासाठी बोलायला लावतात का आपली जे प्रोनाऊन्सिएशन आहे तेच व्यवस्थित हो. तर कधी कधी काय होतं, काय काय लोक डॉक्टर बनतात, इंजिनियर बनतात, मोठे मोठे बिझनेसमॅन बनतात, परत वकील बनतात, परत टीचर बनतात, सगळं बनतात, पण लोकांपर्यंत ते व्यवस्थित राहतात, पण एकदा मित्रांबरोबर आले तर त्यांच्या ज्या शिवायगाळा सुरू होतात. तर तुमच्यामध्ये बदल आणणं गरजेचं आहे. हे जे शिवायगाळीचे शब्द आहे हे म्हणजे बोलणं म्हणजे थोडंसं तुम्हाला बंदच करायला लागेल, कारण कसं असतो घाण सवय ती सतत तोंडामध्ये राहत. तर कुठल्याही लँग्वेजचे तुम्ही बिलॉंग असतील पण तोंडामध्ये शिवी असणं म्हणजे चांगलं नाही. म्हणजे सगळ्यात आधी तर तुमच्या तोंडात जर शिवी असली तर तुम्ही एखादा कुठला छोटा मोठा किंवा कसला बिझनेस करत असेल तर तुमच्याकडे जे येणारी लोक आहे ते सभ्य लोक आहे. जर तुमच्या तोंडातनं शिवी ऐकली तर ते सभ्य लोक कधीच येणार नाही तुमच्याकडे, ते दुसरीकडे जाणार. फॉर एक्झाम्पल तुमचं कपड्याचं दुकान आहे किंवा चांदीचा दुकान आहे, सोन्याचं दुकान आहे, भांडीचा दुकान आहे, किंवा कसलं रेडीमेड गारमेंट आहे, किंवा कसलं बुकेट आहे, केकचं दुकान आहे, आमकं डमकं खूप सारे दुकान वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही बिझनेस करत आहे, पण तुमच्या तोंडात जर वाईट शब्द आहे तर मग तुमचे ते जे कस्टमर्स आहे ते असे तुटणार. आणि जर तुम्ही नोकरी वगैरेला जातात तर तुमच्या तोंडात जर असे शब्द असतील तर मग काय होतं, जो बॉस होतो तो थोडासा वैतागतो. मग तो काय करतो, एक तर तुमची बदली तरी करतो किंवा तुम्हाला काढून तरी टाकतो. म्हणून हे तुमच्यावरच आहे, ये आप में ही है, आपको आपकी जो लैंग्वेज है उसमें किसी तरह का बैड वर्ड्स नहीं आना चाहिए. तो बैड वर्ड्स कभी कभी क्या होता है, किसी को कंटिन्यूस बोलने की आदत ही हो जाती है, मतलब वो शब्द की शुरुआत ही बैड वर्ड से शुरू कर देते. तो वो बैड वर्ड एक्चुअली सबसे पहले तो आपको कंट्रोल करना है. कंट्रोल करके आपको अगर आप 100% बात करते हैं उसमें से 10% आपके सिर्फ बैड वर्ड ही होते, तो फिर 10 से 9 पे आना है, 9%, फिर 8%, फिर 7%, फिर 6%, फिर 5%, फिर 4, 3, 2, 1 और लास्ट में 0. अगर आपको कंटिन्यूस बैकवर्ड्स देने की आदत है तो आप अचानक बंद नहीं कर सकते, थोड़ा थोड़ा करके कंट्रोल कर करके फिर आपकी जो लैंग्वेज है वो सुधर जाएगी. तो मैंने बचपन से ना कभी बियर पिया है, ना गुटखा खाया है, ना तंबाकू खाया है, और मुझे ऐसे लोग पसंद नहीं है जो कंटिन्यूस ऐसे बैड वर्ड्स बोलते हैं. मैं उन लोगों से हमेशा दूर रहता हूँ. तो मेरे जो जितने भी फ्रेंड्स हैं सब ऐसे मतलब अच्छे बोलते हैं, मतलब मैंने ऐसा फ्रेंड्स सर्कल ही ऐसा बनाया जो मतलब बुरे लोग होते उनसे थोड़ा दूर रहो, और जो अच्छे लोग रहते अच्छे प्रोनाउंसिएशन करते अच्छा बोलते ऐसे लोग ही मेरे दोस्त थे. तो फिर इमेजिन करो अगर आपका स्वभाव अच्छा होगा तो आपकी तरफ जो लोग है वो भी अच्छे ही आएंगे, अगर आपका स्वभाव बुरा होगा तो आपके तरफ बुरे लोग ही आएंगे.